Sai Samartha Maths Academy. Now, in this video, we are going to learn the poem Be the Best in Unit 1, Class 8 English. Okay? मित्रांनो आपण 8वीच्या वर्गातील नंबर 1 चं जे युनिट आहे त्याच्यातील आपण बी द बेस्ट ही 1.1 ची पोयम आपण आज शिकणार आहोत. तर ड्युग्लास मॉलेची यांनी लिहिलेली ती कविता आहे, तिला आपण आज एक एक ओळ समजून घेणार आहोत. त्याच्यात लिहिलं आहे तुम्हाला बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. लक्ष आता पहा, बी द बेस्ट इफ यू कांट बी द पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल. Be a scrub in the valley, but be, okay? सर्वोत्तम बना. जर तुम्हाला त्याच्यात दिलेलं आहे तुम्हाला की पाईन, पाईन हे एक झाडाचं नाव आहे, ओके. आणि स्क्रब, स्क्रब मीन्स त्याचा अर्थ दिलेला आहे तुम्हाला की अँड एरिया कवर्ड विथ द स्मॉल लो प्लांट्स. आपण एक एक झुडूप असतो, ओके, एक झुडूपांनी आणि काटेरी वनस्पतींनी आच्छादलेला जो भाग असतो हां त्याला म्हटलेलं आहे स्क्रब. त्या दोन वेळेस जातं की तुम्हाला सर्वोत्तम बना. आणि जर तुम्हाला टेकडीवरच्या टॉपवरचा जो टेकडीवर असलेला ज्या टॉपवर असलेला एखादी पाईनचं जे झाड आहे ते जर तुम्हाला नाही बनता आलं तर कमीत कमी दरीतील जे स्क्रब आहे, झुडूप आहे छोटंसं, ते तरी तुम्ही बनण्याचा प्रयत्न करा, ओके. त्यानंतर तर नेक्स्ट लाईन दिलेलं आहे, द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द हिल बी द बुश इफ यू कांट बी अ ट्री, ओके. आता याच्यामध्ये रील दिलेलं आहे, रील मीन्स अ स्टीम, त्याला आपण ओव्हर किंवा ओढा म्हणतो. लक्षात की तुम्हाला जे तुम्ही ते स्क्रब जे बनणार आहात, लक्षात की ते स्क्रब अशा प्रकारे चांगल्या प्रकारे बना की जे एक प्रकारे जे ओहळ किंवा ओढा असतो त्याच्या बाजूला असलेले जे तुम्ही बुशेस पाहिले असतील ते जशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे असतात अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे बेस्ट अशा प्रकारचे लिटल स्क्रब बनण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. बी द बुश इफ यू कांट बी द ट्री. परत त्यांनी सांगितलंय तुम्हाला जर वृक्ष होता नाही आलं तर कमीत कमी एक झुडूप आपण बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, ओके. अशा प्रकारे पहिल्या कडव्यामध्ये तुम्हाला कवींनी सांगितलेलं आहे. त्यानंतरचं नेक्स्ट कडव आपण पाहणार आहे, नेक्स्ट सांगा, इफ यू कांट बी द बुश बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक, ओके. त्याच्यामध्ये पहा, बीट ऑफ द ग्रास म्हणजे गवताचा एक थोडा, ओके. आणि आता जर समजा तुम्हाला बुश म्हणजे जे झुडूप आहे ते जर नाही बनता आलं तर कमीत कमी गवताचा जो तुकडा आहे, छोटंसं जे गवत आहे, ते तरी तुम्ही बनण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच त्याच्यामुळे काय होईल की सम हायवे हॅपियर मेक. मला माहिती मित्रांनो की हायवेच्या आजूबाजूला जर अशा प्रकारचं गवत उगवलेलं असेल, लहान लहान तर हिरवळ जर असेल तर आपल्याला तो जो मार्ग असतो प्रवास करताना अतिशय आनंद देऊन जातो. म्हणून आपण अशा प्रकारे छोटंसं गवत जरी बनले तुम्ही तरी तुम्हाला त्याच्यामुळे जे हायवे आहे तो तुम्हाला हॅपियर करता येईल, आनंदी करता येईल. म्हणून कमीत कमी छोटासा गवताचा तुकडा तरी बना असं आपल्याला कवी सांगतो आहे. नेक्स्ट लाईन, इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ बास बॅक बट द लोएस्ट बास इन द लेक, ओके. आता त्याच्यामध्ये मस्की आणि बास ह्या त्याचा अर्थ दिला आहे तुम्हाला, नेम ऑफ द फिश, माशांच्या जाती आहेत, ओके. त्यानंतर याच्यामध्ये समजा तुम्हाला जर एक प्रकारे मस्की नावाची जी जात आहे म्हणजे मस्की जर नाही, मस्की जर समजा तुम्हाला बनता येत नसेल तर जस्ट बास, यू आर द मस्की. हां, जर तुम्ही मस्की असाल तर जस्ट देन जस्ट बास, तर कमीत कमी तुम्ही एक बास नावाची जी जात आहे ते तरी बनण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून ही जी बास नावाचे जे मासे असतात ते लेक इन द लेक जे तलाव असतात, नदी असते, ओके, त्यांच्यामध्ये सर्वोत्तम जीवन हे जगत असतात. म्हणजे जे आपलं अस्तित्व त्या ठिकाणी अबाधित आनंदित ते ठेवत असतात. अशा प्रकारे दुसऱ्या कडव्याला तुम्हाला दिलेलं होतं. नंबर 3 सांगा, पहा, वी कांट ऑल बी द कॅप्टन, वी हॅव गॉट टू बी द क्र्यू, देअर्स द समथिंग फॉर ऑल अस हियर्स, ओके. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की क्र्यू, क्र्यू म्हणजे सेलर्स हु वर्क ऑन द शिप, जे जहाजावरील जे अधिकारी असतात ते सोडून उरलेले जे खलाशी आहेत त्यांना
स्क्रू असं म्हटलेलं आहे। जर तुम्हाला जहाजावरील कॅप्टन जर नाही बनता आलं तर कमीत कमी तुम्ही जहाजावरील खलाशी तरी बनण्याचा प्रयत्न करा। देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर। तर आपल्यासाठी सर्व काही आपल्याला पृथ्वीवरती सर्व काही आहे, फक्त आपण ते करून दाखवायला पाहिजे असं आपला कवी त्या ठिकाणी म्हणत आहे। देअर्स अ बिग वर्क टू डू अँड देअर्स अ लेझर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर। ओके, लेझरचा अर्थ काय? युनिक इम्पॉर्टन्स, अनइम्पॉर्टन्स, बिनकामाचे, लक्षात कमी महत्वाचे। की तुमच्या समजा तुम्हाला जर मोठं काम, एखादी बिग वर्क, मोठं काम जर तुम्हाला नाही करता आलं तर जे लहान असेल एखादं छोटं मोठं काम लक्षात, तर ते काम तुम्ही करू शकता। मोठं काम जरी करता नाही आलं तर छोटंसं काम जरी तुम्ही केलं लक्षात, कमी दर्जाचं काम जरी केलं तरी तुम्ही झाले। अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर। टास्क म्हणजे काम म्हणतं लक्षात, नियर म्हणजे जवळ। तर तुमच्या जवळपास असलेले, तुमच्याकडे जर कामं नसतील तर तुमच्या जवळपास कुठलंही काम असू द्या, तुम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करा लक्षात। अशा प्रकारे तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला कवी सांगतोय की आपल्याकडे जे असेल ते काम करा, छोटं असू द्या मोठं असू द्या हा विचार न करता आपल्या जवळ जे काम तुम्हाला मिळेल ते काम करण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे। त्यानंतरचा फोर्थ सांजा दिलेला आहे, इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेन, इफ यू कांट बी द सन बी द स्टार। ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला ट्रेलचा अर्थ दिला आहे द नॅरो पाथ। नॅरो पाथ म्हणजे त्याला आपण अरुंद रस्ता, पायवाट सुद्धा म्हणतो। तर कवी म्हणताय तुम्हाला की जर तुम्हाला हायवे, एखादी राजमार्ग जर बनता नाही आला तर कमीत कमी एक छोटीशी पायवाट जी आहे, नॅरो पाथ आहे, ती तरी बनण्याचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे। इफ वी कांट बी द सन बी द स्टार, जर तुम्हाला समजा सूर्य नाही बनता आला तर कमीत कमी एखादी चांदणी, छोटीशी चांदणी का असेना, ती बनण्याचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे। इट इजंट बी साईज दॅट यू ओन ऑर यू फेल। कवी पुढच्या ओळींमध्ये म्हणताय की तुम्ही एखादी गोष्ट जिंकतात किंवा एखादी गोष्ट हरतात हे तुमच्या साईजवरती, आकारावरती अवलंबून नसतं। की तो लठ्ठ आहे, तो हडकुळा आहे, तो उंच आहे, तो गुटका आहे, अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीवर त्याचं जिंकणं किंवा अयशस्वी होणं हे त्याचं अवलंबून नसतं। तर त्याने काय कर्तृत्व केलं आहे, त्याने कोणत्या प्रकारचे काम केलेले आहे लक्षात, तर या सगळ्या गोष्टींवर हे त्याचं जीवन किंवा त्याचं जे जिंकणं हरणं हे अवलंबून नसतं, त्याच्या साईजवर ते अवलंबून नसतं। बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर, व्हॉट एव्हर जेथे जेथे जेव्हा जेव्हा, तर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी चालता लक्षात तिथे तुम्ही सर्वोत्तम बना, बी द बेस्ट, सर्वोत्कृष्ट बना, सर्वोत्तम बना। अशा प्रकारे आपल्याला या कवींनी आपल्या जीवनामध्ये आपण कोणतीही गोष्ट करत असताना, आपला मोठीच करता येईल किंवा लहान करता येईल, आणि असं न करता तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लक्षात करता येईल, ती लहान असू द्या किंवा मोठी असू द्या, त्या गोष्टींमध्ये आपण कोणतीही गोष्ट करायला तयार पाहिजे। आणि असं जर तुम्ही केलं तर तुम्ही जीवनामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुम्ही जीवनामध्ये सर्वोत्तम बना। अशा प्रकारे या कवींनी आपल्याला या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला कविता नक्कीच समजली असेल, कविता समजली असेल, आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू मित्रांनो।